नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आरोग्य विभाग व आरोग्य सेवक या परीक्षेत येणारे महत्त्वाचे प्रश्न. याचा हा पहिला भाग आहे. हा व्हिडिओ या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. तरी हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहावा, आवडला तर लाईक करावे. चला मग बघूया आजचा पहिला प्रश्न. रक्ताच्या कर्करोगाला टिंबटिंब म्हणतात. ए सार्कोमा, बी ल्युकेमिया, सी लिम्फोमा, डी कार्सिनोमा. तर रक्ताच्या कर्करोगाला ल्युकेमिया असे म्हणतात. दुसरा प्रश्न. टिंबटिंब रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात. ए श्वेत रक्तकणिका, बी लसिका, सी लोहित रक्तकणिका, डी रक्तपट्टिका. तर याचं योग्य उत्तर आहे डी रक्तपट्टिका. तिसरा प्रश्न. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणते. ए यकृत ग्रंथी, बी ललतपादक ग्रंथी, सी पचन प्रक्रियेस मदत, डी पचन झालेले अन्न साठवणे. तर शरीरात सर्वात मोठी ग्रंथी यकृत ग्रंथी होय. चार. मलेरिया हा आजार कशामुळे होतो. ए प्लाझ्मोडियम, बी लॅनेरिया, सी फायलेरिया, डी यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे प्लाझ्मोडियम. एक प्लाझ्मोडियम. डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे. ए पोलिओ, बी एड्स, सी हिपेटायटीस, डी क्षय. तर डॉट्स हा उपचार क्षय रुग्णांसाठी आहे. टिक्कट डिसीज हा रोग सामान्यत कोणत्या पिकावर आढळतो. ए भुईमुंग, बी टमाटे, सी कपाशी, डी लिंबू. तर टिक्कट डिसीज हा रोग कपाशी या पिकावर आढळतो. तुरटी टिंबटिंबसाठी वापरतात. ए विद्युत विलेपनासाठी, बी रक्तप्रवाह थांबवण्यासाठी, सी शिल्प बनवण्यासाठी, डी काचोरंग बनवण्यासाठी. तर मित्रांनो, तुरटी हे रक्तप्रवाह थांबवण्यासाठी वापरतात. आठवा प्रश्न. स्वाईन फ्ल्यू कोणत्या विषाणूमुळे होतो. ए H2N1, बी H1N2, सी H1N1, डी यापैकी नाही. तर स्वाईन फ्ल्यू हे H1N1 या विषाणूमुळे होतो. पिवळा ताप कशामुळे होतो. ए आर्बोव्हायरस किंवा विषाणू, बी राबडोव्हायरस किंवा विषाणू, सी रिकेटसिया, डी वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे ए आर्बोव्हायरस. पुढचा प्रश्न. MMR ही लस आजारासाठी देत नाही. मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या. MMR ही लस कोणत्या आजारासाठी देत नाही. ए गोवर, बी गालफुगी, सी रुबेला, डी पोलिओ. तर याचं योग्य उत्तर आहे डी पोलिओ. भारत सरकारने टिंबटिंबपासून पोलिओचे निर्मूलन करण्यासाठी पोलिओ लसीकरण मोहीम सुरू केली. ए 1993, बी 1998, सी 1994, डी 1995. तर मित्रांनो, भारत सरकारने 1994 पासून पोलिओचे निर्मूलन करण्यासाठी पोलिओ लसीकरण ही मोहीम सुरू केलेली आहे. कोणता प्राणी चावल्यामुळे रेबीज होत नाही. मित्रांनो, लक्ष द्या. कोणता प्राणी चावल्यामुळे रेबीज होत नाही. ए कुत्रा, बी उंदीर, सी ससा, डी मांजर. तर याचं योग्य उत्तर आहे बी उंदीर. तेरावा प्रश्न. भारतामध्ये सर्वात जास्त HIV रुग्ण कोठे आढळतात. ए उत्तर प्रदेश, बी बिहार, सी महाराष्ट्र, डी गुजरात. तर भारतामध्ये HIV सगळ्यात जास्त रुग्ण कुठे आढळतात. सी महाराष्ट्र. महाराष्ट्रात HIV सगळ्यात जास्त रुग्ण आढळतात. जीवनसत्व B1 शोध केव्हा लागला. ए 1910, बी 1920, सी 1930, डी 1940. तर B1 याचा शोध 1910 लागला. क्षयरोगासाठी लहान मुलांना कोणती लस दिली जाते.
ए डी पी टी बी बी सी जी सी बी जी सी डी ई सी जी. तर मित्रांनो, क्षयरोगासाठी बी सी जी ही लस दिली जाते. कोणत्या रोगांचा परिणाम चेतासंस्थेवर होतो? ए संधिवात, बी क्षय, सी पोलिओ, डी हिपेटायटिस. तर सी पोलिओ या रोगाचा परिणाम चेतासंस्थेवर होतो. हेपेटायटिस बी या रोगाचा प्रसार कशामार्फत होतो? ए पाणी, बी हवा, सी दूध, डी रक्त. तर याचं योग्य उत्तर आहे डी रक्त. एड्स हा रोग कोणत्या गटात मोडतो? ए साथीचे रोग, बी सार्वदेशिक रोग, सी प्रादेशिक रोग, डी यापैकी नाही. तर एड्स हा रोग सार्वदेशिक या गटात मोडतो. खालीलपैकी कोणत्या रोगामुळे निर्जलीभवन घडून येते? ए हिपॅटिटिस, बी अतिसार, सी मधुमेह, डी संधिवात. तर याचं योग्य उत्तर आहे बी अतिसार. मित्रांनो, आजचा शेवटचा प्रश्न. जागतिक पोलिओ दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? ए 24 ऑक्टोंबर, बी 22 सप्टेंबर, सी 20 ऑक्टोंबर, डी 24 सप्टेंबर. तर याचं योग्य उत्तर आहे ए 24 ऑक्टोंबर. मित्रांनो, हे झाले आजचे व्हिडिओमधले 20 प्रश्न. हा आहे भाग पहिला. याचे पुढे येणार आहेत आपले अनेक भाग. भाग दुसरा येण्यात वेळ आहे, तोपर्यंत याच्याबद्दल जे पण आपल्याला डाऊट असतील ते कृपया करून आपल्या कमेंटमध्ये सांगावे.